कोरोनाला टटोक्यात येत असल्यानं सर्व नियम धाब्यावर बसवून ठाणेकर घराबाहेर पडू लागलेत, त्यामुळे ठाण्याचा स्तर खाली येऊन पुन्हा एकदा ठाण्यात कडक निर्बंध लागू शकतात अशी भीती व्यक्त करून आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी तिसरी लाट थोपवणं हे ठाणेकरांच्याच हाती असल्याचं सांगितलंय. शहरात मागील काही महिने कोरोनाचा कहर वाढला होता, कोरोनामुळे मृत्यू देखील वाढले होते, परंतु मागील 20 दिवसांपासून कोरोनाची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे, त्यामुळे ठाण्याचा दुसऱ्या गटात समावेश झालाय. शहरातील सर्व व्यवहार सुरळीत झालेत. बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. भाजी बाजार, होलसेल मार्केट गर्दीनं फुललेली दिसून येत आहेत. दुतर्फा दुकानं गर्दीनं फुलली आहेत. इथे येणारे ग्राहक आणि विक्रेते अनेक वेळेला अटी नियम मोडताना दिसत आहेत. नाक्यावर आणि चौपाटीवर भेळपुरी, पाणीपुरी, वडापाव, चहा विक्रेते तर मास्क न घालता विक्री करताना दिसत आहेत. तिथे येणारे खवय्येही काहीसे असेच झालेत. अशा आविर्भावात अटी नियम मोडून आस्वाद घेताना दिसत आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी यंत्रणा आहे की नाही असा प्रश्न जागरूक नागरिकांना पडलाय. एकूणच पुन्हा एकदा ठाण्यात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.